मग उत्तम जी कला क्षेत्राचं शास्त्र शुद्ध शिक्षण तुम्ही कुठे घेतलं? मी ठरवलंच होतं की मला ड्रॉइंग टीचर व्हायचं आहे. बर. अभिनव कला महाविद्यालयाची एक नवीन ब्रँच पाषाणला खुलली होती. दुसऱ्या वर्षाचे ऍडमिशन सुरू झाले होते. त्या आर्ट कॉलेजमधून पाषाणच्या एक बॅच अगोदर निघालेली होती. तिथे काही विद्यार्थी कमी होते. मला शिक्षकाने सांगितलं, तू गावावरून आलेला आहेस, आमच्याकडे तिकडं विद्यार्थी कमी येतं, तू जर जात असेल तर कुठे राहतो? तर म्हटलं पाषाणला माझी काही गावचे शेजारी नातेवाईक मंडळी आहेत, बरोबर आहे, दुसऱ्या समाजाची काय आहेत, तर त्यांची ओळख होईल, मला चालेल पाषाणला जाणं, खर्चही कमी होईल. मूळ उद्देश असा होता की आता शिक्षणाला लागणारा पैसा कुठून उभा करायचा. आणि मग त्या चिंतेतून मनात असा विचार आला की कॉलेजला आपण जाऊया, पण ह्या वीटभट्टीवर आमच्या गावचे लोक काम करतात, तर आपणाला तिथं काम मिळालं तर थोडे पैसे मिळू शकतील. कॉलेजमध्ये शिकत असताना, रेग्युलरली अभ्यासक्रम सुरू असताना मी काम शोधणं सुरू केलं आणि मला काम जे मिळालं ते वीटभट्टीवरती विटा, त्याला ते हे म्हणतात ओल्या विटा उभ्या करणं, बरोबर आहे, गारा उभा करणं, तो बरोबर आहे, सुकलेल्या सुकवण्यासाठी वगैरे. पहाटे उठल्यानंतर आंघोळ करायच्या अगोदर मी विचारायचो कोणाचा तो आडवा टाकलेला जो विटाचा हे आहे तो मी उभा करू शकतो. हां, मग ते हे ठरलं असं की मला कुणी 3 रुपये 2 रुपये द्यायचे ते उभं करायला. मोठं काम असायचं, साधारण तो जो टाकलेला गारा असतो तासभर तरी जातं आणि कंटिन्यू खाली वाकायचं, उभं करायचं, ते रचायचं, पडून नाही द्यायचं, बरोबर आहे, म्हणजे एक प्रकारे बांधकामच करायचं असं ते. पण दॅट वॉज द गोल्डन डेज, म्हणजे कुठंतरी मला 2 पैसे मिळतात, आईवडिलावरती आता बोज ठेवता येणार नाही आहे, म्हणून ते मी काम स्वतःच शोधलं, करायला लागलो. आणि मग असं म्हटलं की तू कशाला जातो शाळेच्या तिथे, आमच्याकडेच राहा ना, आम्ही आमच्या शेटला सांगू तुला एक खोली दे. बर. मग कुणीतरी सांगितलं आमच्याकडे जेवण कर ना, काय तुला देता येतील ते दे. आणि त्या वीटभट्टीवरती मला माझं कुटुंब मिळालं. जसं घरी प्रेम मिळतं तसं ते वीटभट्टीवर मिळालं. मग मी काय करायचो, संध्याकाळ झाल्यानंतर त्या पोरांना गोळा करायचो. मी शिकून म्हणजे शाळेतून आलो मी माझ्या की त्या मुलांना घेऊन मी ड्रॉइंग करून त्यांच्याकडून घे किंवा कुणाची गणितं सोडव. ते सगळ्या आमच्या त्या मजूर कुटुंबातल्या ज्या स्त्रिया होत्या मला ते मास्तर म्हणायचे. मास्तर जरा त्याचं गणित फार हे आहे, तो फार चुकतो, मास्तर त्याला रागवतात, तो फार असं लिखाण त्याचं चांगलं नाही आहे, जरा गिरवून घ्या त्याच्याकडून. त्यापेक्षाही मला त्या मुलांना चिमण्या काढणं, कुत्रं काढणं, बकरी काढणं ह्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट. पोरं आल्यावर म्हणायचे, सर माझं गणित चांगलं आहे, मला चिमणी शिकवा. आणि मग हळूहळू स्वतः रमणं आणि माझाही त्याच्यातून ड्रॉइंगचा अभ्यास होणं, मी असं सूत्र जमवलं, तो जो मास्तर म्हणून घेणं आहे आणि तो त्या मुलांचा मास्तर आहे, जर कधी मी त्या भागात गेल्यानंतर मला ते म्हणतात गुरुजी आलेले आहेत, मास्तर आलेले आहेत. आता ती देखील पोरं म्हातारी झाली, कुणी ड्रायव्हर झाला, वीटभट्टीवरचा माणूस काय मोठा होणार आहे, पण तो जिव्हाळा, ते जे प्रेम आहे हे कधीही न विसरणारी गोष्ट आहे. की ज्याला कधी पैशाचा गंध नव्हता प्रेमच प्रेम होतं. आणि परीक्षेमध्ये नंतर मी ATDला गेलो, ATD पास झालो पुण्यावरून, ATDला फर्स्ट आलो. आणि मग मास्तरांनी सांगितलं की तुला आता इथे राहायचं नाही आहे, तुला अवॉर्ड मिळालेले आहेत, तुला आता मुंबईला जायचं आहे, मोठं व्हायचं आहे, शिकायचं आहे. असा पुण्यावरून प्रवास मुंबईच्या दिशेने निघाला. पण मग चित्रकलेकडून शिल्पकलेकडे हा तुमचा प्रवास कसा सुरू झाला? मी आलो पहिलं JJ स्कूल ऑफ आर्टला, तर मी पेंटिंगला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस राहायचं कुठं, तर मी सरकारी वसतिगृहात राहायला सोय होईल अशी मला पुण्याला असतानाच एक शीर्षे माझे मित्र होते, त्यांनी सांगितलं होतं की मी सरकारी वसतिगृहात राहिलेलो आहे. JJला जेव्हा ॲडमिशन मिळालं तेव्हा मी काही दिवस कुणाच्या तरी घरी वगैरे राहिलो
पण जेव्हा मी प्रयत्न केला, वरळीच्या सरकारी वसतिगृहामध्ये मी गेलो, त्यांच्याकडे काही दिवस राहिलो, एक दिवशी पाठक सरांना म्हणलं, ॲडमिशन कधी होणार आहे? तर ते म्हणे लागतील, 1.5 महिना वगैरे अजून लागेल. म्हणलं मी जेजेला ॲडमिशन मिळालेलं आहे सर. का बरं, विशेष काय असं? तर म्हणलं मी महाराष्ट्रात पहिला आलेलो आहे. काय म्हणतो, बरोबर आहे, तुझा रिझल्ट दाखव मला, मी तुला उद्या ॲडमिशन देतो. कारण पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही मेरिटमध्ये 10 मार्क जास्त देतो आणि त्याचे मेरिट वेगळं लावतो, कारण तो फर्स्ट आलेला आहे. हा ETDला पहिला आल्याचा फायदा झाला आणि सरकारी वसतिगृहात ॲडमिशन मिळालं. वरळीला ॲडमिशन न जागा फुल झाल्यामुळं मला गोरेगावच्या वसतिगृहात ॲडमिशन मिळालं. आणि जागा जागा शोधत असताना वसतिगृहामध्ये चांगला टूरूम किचनचा फ्लॅट 3 मुलांना मिळाला आणि राहण्याची समस्या मिटली. तुमचा प्रश्न असा होता की मी शिल्पकलेकडे कसा वळलो. मी सांगितलं होतं, माझे वडील कारवर, स्टोन कारवर होते. गावच्या लेझमी मंडळींच्या ढोलावरती ते फार हनुमानाची छान चित्र काढायचे. मीही शिकलेलो होतो. आणि मग ते रममानता रममान होणं, वडिलांनी दगड फोडलेले तर आपल्यालाही इथे पाहिल्यानंतर, अगदी जे जे स्कूल ऑफ आर्टमधली शिल्पं पाहिल्यानंतर मनामध्ये ही इच्छा नॅचरलीच जागृत झाली की अरे, आपली साईडच चुकलेली. आपल्याला चित्रकार नव्हतं, आपल्याला शिल्पकार व्हायचं होतं. आणि मनात ती दररोज रुखरुख असायची की आपण कुठेतरी चुकलेलो. आणि ह्या मन अवस्थेमुळं एक दिवशी मी शिल्पकला वर्गात गेलो. खानविलकर नावाचे माझे जे विभाग प्रमुख होतो त्यांना बोललो आणि म्हटलं माझी साईट चुकलेली, मला शिल्पकलेला यायचंय. ते म्हणे आता 6 महिने झाले, आता कोण तुला ॲडमिशन देणार? आणि दुसऱ्या दिवशी ते वरती आले, तुला शिकायचं होतं ना शिल्पकलेमध्ये, आम्हाला अजून एक वर्ग चालू करायचा आहे, आता तुला पुन्हा आम्हाला 6 विद्यार्थी पाहिजेत, 6 विद्यार्थ्यांचा वर्ग. आणि आमच्याकडे 3 अर्ज आधीच आले, 3 मध्ये नव्हतं, तू 4th असेल तर 2 वगैरे कुणीतरी शोधू आम्ही आणि 6चा वर्ग सुरू करू. माझं नशीब खुललं, म्हणलं चला, शहरात येऊनही दगड फोडायला मिळणार आहेत, लाकडं तोडायला मिळणार आहेत. आणि हा जो आनंद आहे, रांगडा आनंद आहे, मला शिल्पकलेने दिला. पण या सगळ्या प्रवासात एकूण असं वाटतं की घरच्या आर्थिक स्थितीमुळे हा तुम्हाला शिक्षण पूर्ण करेपर्यंत ह्या शिक्षणासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. हा निश्चित करावं लागले. आणि त्याचं असं झालं की जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आल्यानंतर मी एका राजस्थानी माणसाकडे बांगूरनगरला, गोरेगावला राहायचो ना, तर ती व्यक्ती जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आली होती. आणि एक शीर्षे नावाचे एक विद्यार्थी पुण्याचे होते, ते त्यांच्याकडे काम करायचे. ते पिछवाई पेंटिंग जमिनीवर किंवा प्लायवूडवरती लठ्ठा नावाचा तो कपडा लावला मोठा, की त्याच्यावर ते हत्तीचं ड्रॉइंग करणं, गोल्डन बॉर्डर बनवणं, हे मी काम एक दिवशी शीर्षेबरोबर गेलो. म्हणलं शीर्षार, हे मी करू शकतो. हे म्हणजे तू शिल्पकलेचा कसं काय करणार आहे? शीर्षे गावी गेले, त्या मालकाला माहितीच नव्हतं. शीर्षेकडे मी जायचो तर तिथे ड्रॉइंग करून ठेवले होते त्याने. म्हणलं आता आपल्याकडे तर रूमची चावी आहे. ते शीर्षेचे 2 हत्ती मी पूर्ण करून घेतले. तो मालक आला, पट्टी लावली, कट केलं, घेऊन गेला. पुन्हा शीर्षे आला नाही, मालक आला, त्याने चिठ्ठी लिहिली होती, और 2 हत्ती बनाव, एक थोडा लाईट ग्रे बनाव, एक थोडा डार्क ग्रे बनाव. मी ते 3 दिवसात पूर्ण करून दिले, मालकाला सांगितलं, ते तयार झालेले आहेत. त्यांनी हे विचारलंच नाही शीर्षे आला की नाही आला. आणि मग अरे आप बनाते, बहुत बड़ी बात है, मैं आपको दुसरा काम देता हूँ, लेकिन आपका हाथी बहुत अच्छा है. मग माझं नाव हत्तीवाला आर्टिस्ट पडलं तिथे. आणि तो एक आनंदाचाच भाग होता. मग कुणीतरी वसतिगृहात सांगितलं की वसतिगृहात राहून बाहेरची कामं वगैरे करता वसतिगृह सोडावं लागेल. आमच्या देशपांडे बाई होत्या, त्यांना मी ही गोष्ट सांगितली. वरळीला जाऊन पाठक सरांकडे भेटलो, ते देशपांडे बाईंना चिठ्ठी लिहून दिली की हा अशा परिस्थितीतला विद्यार्थी आहे. आणि मग तो रस्ता मिळतो तसं मिळाला. खर्चाचा पैसा तिथं
निघत राहायला, मला 4,000-5,000 रुपयाचं माझं काम महिन्याला व्हायला लागलं. त्यावेळेस ती मोठी रक्कम होती. मग काही पैसे मी घरी पाठवायला लागलो. असं आहे, माझाही खर्चही भागायला लागला. राहण्याची खाण्याची व्यवस्था तर वसतिगृहाची होती. मग प्रत्येक वर्षी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकलेला मला अवॉर्ड मिळायला लागला. आणि असा पुढं प्रवास जात असताना मला गोल्ड मेडल मिळालं, ते ॲडव्हान्सलाच असताना. आणि गोल्ड मेडल ॲडव्हान्सच्या विद्यार्थ्याला मिळाल्यानंतर तिकडं बवाल झाला. काय वशील आहे का, काय आहे का, काय आहे का, अशी चर्चा सुरू झाली. आणि त्याबरोबरच मग माझं नाव समोर यायला लागलं की काम तर फार सुंदर आहे. बरोबर आहे, ॲडव्हान्सला गोल्ड मेडल मिळालेलं आहे म्हणून बाहेर चर्चा झाली, ॲडव्हान्सच्या पोराला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. बर, हा त्याचा फायदा झाला. मग तुमचं व्यावसायिक शिल्प हे पहिलं कुठलं? मी जे जेला शिकत असताना बी विठ्ठल नावाचे कुलाब्याला एक मोठे आर्टिस्ट राहायचे, आणि बी प्रभा हे विदर्भातलं कपल होतं. बर, आमचे जे डीन होते, हे विभाग प्रमुख होते खानविलकर सर, त्यांचा गिरगावात गणपतीचा कारखाना होता. त्या कारखान्यातून विठ्ठलकडे काही काम करायला पोरं वगैरे विठ्ठल घेऊन जायचा. सीजन असल्यामुळं काही पोरं मिळाली नाही, पण खानविलकरांनी सांगितलं असा असा एक पोरगा आहे, हुशार आहे, तू त्याला विचार बाबा, तो असं काम करतो की नाही मला माहिती नाही. तर हे नाव फार मोठं होतं, मी म्हटलं मी यायला तयार आहे. मग त्यांनी जे त्यांचा पंडोलला शो केला, ते ड्रॉइंग करून द्यायचे मला. मी 2 दिवसाच्या आत लाकडात त्यांना ते कार्विंग करून द्यायचो. त्यांच्या लक्षात आलं हा फार स्पीड मॅन आहे. बरोबर आहे, मग ते आले आले म्हणायचे काय ते आपलं झालेलं आहे का. हां, अशी चिठ्ठी काढायची, त्यातली 2 ड्रॉइंग करून त्या चिठ्ठीत असायचे. हे बघ बरं जमतं की नाही. काम भरपूर करून घ्यायचे. पण फार मोठी व्यक्ती होती, मला अपेक्षित होतं त्यापेक्षा डबल पैसे द्यायचे. त्यांच्या पत्नी बी प्रभा ह्या फार जगप्रसिद्ध चित्रकार, फार गाजलेल्या चित्रकार. आणि मग ते त्यांना मुलबाळ वगैरे काही नव्हतं. मी गेल्यानंतर ते खास माझ्यासाठी चहा करायचे. आणि मग मी विठ्ठल प्रभाताई एकत्र बसून चहा प्यायचो, बिस्किट द्यायचो, बिस्किट खायचो. त्या समोर आणून प्रभा ड्रॉइंग करायच्या, बी विठ्ठल त्याच्यात रंग भरायचे. तेव्हा एक चित्रकार आणि दुसरा चित्र रंगवणारा असं कॉम्बिनेशनही मला पाहायला मिळालं, जे मला पटलेलं नव्हतं. कारण चित्र ज्याचं त्याचं पूर्ण करायचं असतं. पण विठ्ठलच्या घरी मी हे चित्र पाहिलं की त्यांना एक चित्राच्या 4-4 ऑर्डर असायच्या. ते प्रभा नुसते ड्रॉइंग टाकायच्या, विठ्ठल फटाफट विठ्ठला शिल्पकार. हा एक व्यावसायिकतेचा भाग त्यांनी डेव्हलप केला होता. हेही माझं शिक्षणच होतं. ह्याही प्रकारच्या क्लुप्त्या पुढे व्यावसायिक जगामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळं आम्ही दुसऱ्यांची मदत घेतो मोठ्या कामामध्ये, आणि मग एखादं मोठं कामही लवकर करता येतं. ही खरी त्यातली व्यावसायिकता.